हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अन्वेषा क्लासेस. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत क्लास 2 इंग्लिश सॅम्पल क्वेश्चन पेपर. हा क्वेश्चन पेपर टोटल 30 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट टर्मच्या ज्या एक्झाम असतात त्या जनरली मुलांच्या 50 मार्क्ससाठी असतात. त्यातले जे 20 मार्क्स आहेत ते मुलांचे रीडर म्हणजेच त्यांच्या स्कूलमध्ये जे बुक्स असतात त्यामधलं पॅसेज, त्याचे क्वेश्चन आन्सर्स, पोएम, त्याचे क्वेश्चन आन्सर्स, त्याचबरोबर ट्रू फॉल्स, फिलिंग द ब्लँक्स, हे जे असतात त्याच्यासाठी 20 मार्क्स आहेत. या व्हिडिओमध्ये आपण मुलांच्या सेकंडमध्ये जे ग्रामर सेक्शन आहे ते डिस्कस करणार आहोत. ते टोटल 30 मार्क्ससाठी मुलांना इथे सॉल्व करायचं आहे. सगळ्या स्कूलमध्ये क्वेश्चन सेम असतील असं नाही, पण ह्या पॅटर्न आपण फॉलो करून मुलांकडून एक्झामची प्रिपेरेशन करून घेऊ शकतो. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द अपोजिट मीनिंग ऑफ गिवन वर्ड्स. मी इथे काही वर्ड्स दिले आहेत त्याचे अपोजिट वर्ड्स मुलांना लिहायचे आहेत. इथे टोटल 6 क्वेश्चन आहेत 3 मार्क्ससाठी, हाफ फॉर इच. फर्स्ट डेथ, अलाइव. नेक्स्ट रॉन्ग, राईट. Wet, dry, slow, fast, day, night, full, empty. अशा पद्धतीने मुलांना अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत. नेक्स्ट आहे राईट द प्लुरल. मी इथे वर्ड्स दिले आहेत त्याचे प्लुरल फॉर्म मुलांना लिहायचे आहेत. टोटल 6 क्वेश्चन 3 मार्क्स, हाफ मार्क फॉर इच. बर्ड, बर्ड्स. फ्लावर, फ्लावर्स. लेडी, लेडीज. यस. मॅच, मॅचेस. फॉक्स, फॉक्सेस. मॅन, मॅन्स. इथे मेन होतं. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, रीअरेंज द वर्ड इन टू मिनिंगफुल सेंटेन्स. मी इथे काही सेंटेन्स दिले आहेत त्यांना मुलांना योग्य रीतीने अरेंज करायचे. ते जंबल सेंटेन्स आहेत. 2 सेंटेन्स आहेत, 1 फॉर इच. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, शी लेसन इज हर लर्निंग. ह्या सेंटेन्सला आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्समध्ये फॉर्म करायचं आहे. सेंटेन्स बनवताना सुरुवातीला आपण काय यूज करतो, सब्जेक्ट. सब्जेक्ट, इथे सब्जेक्ट काय आहे, शी. हा सब्जेक्ट झाला. नेक्स्ट सब्जेक्ट नंतर आपण हेल्पिंग वर्बचा यूज करतो. हेल्पिंग वर्ब म्हणजेच इज, हे जे आहे हे हेल्पिंग वर्ब आहे, शी इज. त्यानंतर आता वर्ब, सुरुवातीला सब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्यानंतर वर्ब. आता इथे वर्ब काय आहे, लर्निंग. त्यानंतर जे ऑब्जेक्ट लास्टला आपलं सेंटेन्स फॉर्मेशन मध्ये ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट इथे आहे हर लेसन, फुल स्टॉप. नेक्स्ट आहे, प्लेज राम विथ बॅट हिज. आता इथे आपलं सब्जेक्ट आहे राम. त्यानंतर इथे आपल्याला पुढे करायचं, राम प्लेज विथ, ऑब्जेक्ट काय आहे, हिज बॅट. अशा पद्धतीने मुलांना एक मिनिंगफुल सेंटेन्स इथे बनवायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स विथ इज एम आर. इथे काही सेंटेन्स दिले आहेत त्यामध्ये मुलांना इज एम आर पैकी जो राईट ऑप्शन आहे तो चूज करून लिहायचा आहे. सुरुवातीला आपल्याला नेहमी मुलांना सांगायचं, आय सोबत आपण नेहमी एम एमचा यूज करतो. त्यानंतर ही, शी, इट आणि जे सिंग्युलर नाऊन आहेत त्याच्यासोबत नेहमी इजचा यूज होतो. वी, यू, दे अँड प्लुरल असणार तेव्हा आपण आरचा यूज करतो. इज एम आरचा यूज कसा करायचा ते मुलांना कसं समजावून सांगायचं, त्याचबरोबर मुलांकडून कोणत्या प्रॅक्टिस वर्कशीट सॉल्व करून घ्यायच्या जेणेकरून हा कॉन्सेप्ट मुलांच्या व्यवस्थित लक्षात राहील, त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, आय डॅश अ गुड बॉय. आय सोबत नेहमी एम एमचाच यूज होतो. नेक्स्ट आहे, मुंबई डॅश अ बिग सिटी. मुंबई इज, एका सिटीबद्दल आपण बोलतोय. वी डॅश डान्सिंग, जसं की आपण वी, यू, दे अँड प्लुरल असेल तर आपण नेहमी ए आर ई आरचा यूज करतो.
राम अँड श्याम डॅश बेस्ट फ्रेंड्स. राम अँड श्याम आर मोर देन वन आहेत, वन पर्सन आहेत. राम अँड श्याम आर बेस्ट फ्रेंड्स. इट डॅश अ टेबल. इट इट सोबत आपण नेहमी इजचा यूज करतो. इट इज अ टेबल. इथे टोटल 5 सेंटेन्स आहे, 5 मार्क्ससाठी, 1 फॉर ईच. नेक्स्ट आहे मॅच द फॉलोइंग. इथे टोटल 6 क्वेश्चन आहे, 3 मार्क्ससाठी, हाफ मार्क्स प्रत्येक क्वेश्चनसाठी आहे. लायन लायन्स इज टायगर, टायगर्स इज फादर, मदर सिस्टर, ब्रदर सन, डॉटर मॅन वुमॅन. जरूरी नाही की तुम्ही मुलांना क्वेश्चन पेपर देताना हेच क्वेश्चन दिले पाहिजेत, तुम्ही ह्या टाईपचे अजून वेगळे वेगळे डिफरंट क्वेश्चनसुद्धा मुलांना सोडवायला देऊ शकता. हे क्वेश्चन सोडून घेणं गरजेचं का आहे, कारण एक्झामच्या आधी मुलांना कोणते टॉपिक आपल्याला व्यवस्थित समजले आहेत आणि कोणत्या टॉपिकची रिव्हिजन करून घेणं गरजेचं आहे, ह्या एक्झाममधून आपल्याला ह्या क्वेश्चन पेपरमधून सॉल्व्ह करून द्यायला नंतर आपल्याला नक्कीच हे लक्षात येईल. त्यामुळे मुलांकडून नक्कीच हे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्कल द करेक्ट प्रोनाऊन. इथे मी सेंटेन्स दिले आहेत, त्यामध्ये दोन, एक राईट ऑप्शन आणि एक रॉंग ऑप्शन दिला आहे. त्यातले योग्य प्रोनाऊन ओळखून मुलांना त्याला सर्कल करायचं आहे. टोटल 4 सेंटेन्स आहेत, 2 मार्क्ससाठी, हाफ मार्क्स प्रत्येक सेंटेन्ससाठी आहे. आय ॲम प्लेइंग विथ माय और अवर ब्रदर. आय ॲम स्वतःला आपण पॉईंट करतोय म्हणून आय ॲम प्लेइंग विथ माय ब्रदर. शीला इज माय फ्रेंड, ही शी इज व्हेरी स्वीट. शीला गर्ल आहे, गर्ल असेल तेव्हा आपण नेहमी शीचा यूज करतो. दे और देम आर प्लेइंग फुटबॉल विथ देअर क्लासमेट्स. दे आर प्लेइंग फुटबॉल विथ देअर क्लासमेट्स. द हाऊस इज व्हेरी ब्युटिफुल, वी लिव इन इट. दे वॉज हाऊस इट. द हाऊस इज व्हेरी ब्युटिफुल, वी लिव इन इट. मुलांना प्रोनाऊन शिकवण्यासाठी काही वर्कशीट सॉल्व करून कोणत्या घ्यायच्या, त्यांना प्रोनाऊन हे कॉन्सेप्ट कसं समजावून सांगायचं, त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. नेक्स्ट आहे फिल इन द ब्लँक्स विथ ऑर बट अँड. इथे मी काही सेंटेन्स दिले आहेत, तिथे मुलांना ऑर बट अँड यापैकी जो राईट ऑप्शन आहे तो चूज करून लिहायचा आहे. ते टोटल 5 सेंटेन्स आहेत, 5 मार्क्ससाठी. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे ही इज पुअर डॅश ऑनेस्ट. तो पुअर आहे बट ऑनेस्ट. ही इज पुअर बट ऑनेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे डू यू लाईक टी डॅश कॉफी. इथे आपण दोन्हीपैकी एक वस्तू विचारतोय म्हणून ऑर एक चूज करायचं आहे. डू यू लाईक टी ऑर कॉफी. शी इज इल डॅश सॅड. ती आजारी सुद्धा आहे आणि सॅड आहे. शी इज इल अँड सॅड. आय विल गो पुणे डॅश मुंबई. मी पुणे जाईन किंवा मुंबई, किंवा म्हणजेच ऑर. आय विल गो पुणे ऑर मुंबई. ही स्कूल युनिफॉर्म इज रेड डॅश ग्रीन इन कलर. त्याचा युनिफॉर्म दोन कलरमध्ये आहे म्हणून ही स्कूल युनिफॉर्म इज रेड अँड ग्रीन इन कलर. दोन्ही गोष्टी आहेत म्हणून अँड, हेही आणि तेही. इथे टोटल 5 सेंटेन्स आपण दिलेले आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अंडरलाईन द ऍडजेक्टिव. इथे टोटल 5 सेंटेन्स आहेत, 5 मार्क्ससाठी, 1 मार्क्स प्रत्येक सेंटेन्सला. बस निशा इज अ प्रिटी गर्ल. निशा कशी मुलगी आहे, प्रिटी. प्रिटी हे ऍडजेक्टिव आहे. शी हॅज रेड रोजेस. तिच्याकडे रोजेस आहेत पण ते कसे आहेत, रेड रेड रोजेस. आय हॅव टू कँडीज. माझ्याकडे कँडीज आहेत पण त्या किती आहे, टू. आय हॅव टू कँडीज. ग्लास इज एम्प्टी. ग्लास ग्लास कसा आहे, एम्प्टी आहे. हनी इज स्वीट. हनी कसं आहे, स्वीट आहे. हे झाले ॲडजेक्टिव्हचे सेंटेन्स. ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीबद्दल, म्हणजेच ते शेप असू शकतं, साईज असू शकतं, कलर, नंबर, क्वालिटी, एनिथिंग. त्या व्यक्तीबद्दल असू शकतं, प्राण्याबद्दल असू शकतं, कशाबद्दलही असू शकतं. त्याच्याशी
डिस्क्राइब म्हणजे त्याच्याशी रिलेटेड माहिती सांगण्यासाठी जो वर्ड यूज करतात त्याला ॲडजेक्टिव म्हणजेच विशेषण असं म्हणतात. ॲडजेक्टिव हा टॉपिक शिकवण्यासाठी सुद्धा ॲडजेक्टिव कसं शिकवायचं त्याचबरोबर कोणता वर्कशीट सॉल्व करून घ्यायचा ह्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट आहे राईट 5 लाईन्स ऑन मायस्कूल 2 मार्क्ससाठी आहे. इथे मुलांना मायस्कूलवरती 5 लाईन्स लिहायच्या आहेत. जसे की तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा लिहू शकता और तुम्हाला जसं येतं आहे त्या पद्धतीने इथे मायस्कूल एसे लिहायचा आहे. मायस्कूलचा एसेसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. आय स्टडी इन क्लास 2 ऑफ LM स्कूल. माय स्कूल हॅज अ बिग प्लेग्राउंड. वी सेलिब्रेट ऑल नॅशनल फेस्टिवल इन माय स्कूल. इट इज सेफ अँड कम्फर्टेबल प्लेस. I look forward to go to school every day. तर आजच्या व्हिडिओत आपण पाहिलं क्लास 2 इंग्लिश सॅम्पल क्वेश्चन पेपर. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.